अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यावर नुकसान भरपाई करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देत मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. तर 13,600 इतकी प्रति हेक्टर मदत देण्याचा निर्णय झाला असून याबाबत GR देखील काढण्यात आला आहे. गोंगलगाईमुळे 3 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्यावर मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो असे देखील ते यावेळी म्हणाले. खरं म्हणजे NDRF चे नियम 6,800 त्याऐवजी त्याला डबल नुकसान देण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने घेतला. त्यानुसार 13,600 इतकी प्रति हेक्टर मदत देण्याचा निर्णय झालेला आहे. शेवटी हे सर्व घेताना निर्णय सरकारने एकच केलेला आहे का, ज्या लोकांचा 2 हेक्टर असेल त्याला आता 3 हेक्टर पर्यंत देता येईल. पहिले जे NDRF चे नियमापेक्षा दुपटीने पैसे देता येईल अशा पद्धतीने हा जो एक GR काढला त्या GR च्या माध्यमातून दुसरं ही शंख गोगलगाय जी आहे ही पूर्वी असा काही रोग नव्हता, त्यामुळं ह्या 3 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तो आढळून आला. खरं म्हणजे लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यामध्ये शंखी गोगलगाय नावाचा एक रोग जो आला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला सांगितल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला मदत पुनर्वसनच्या वतीने मी त्यांचे आभार मानन. का सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे जे जे शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी गेली त्याला त्यांनी NDRF च्या नियमाचा निकष बाजूला ठेवून डबल पैसे मंजूर केले. 98 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणावर हा जो खर्च आहे हे पहिल्यांदा शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. शंखी गोगलगायसाठी 98,58,80,000 रुपये इतका निधी वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आणि त्याची अंमलबजावणी लगेच आता सुरू होईल. पूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी 3,501 कोटी रुपयाचा निधी दिला, तो आज 28 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ते पैसे आज गेलेले आहे. हे सर्व पाहिलं तर ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे झाले, पंचनामे आले आणि मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ निर्णय घेतला. मदत पुनर्वसन खात्याचे मी परत एकदा आभार मानन. झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानाच्या बद्दल रात्री सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिला आणि आज आमच्या जे काही ती जी प्रक्रिया पूर्ण होऊन जे पंचनामे आले होते हे पंचनामे आता शासनाकडे प्राप्त झाले आणि आजच त्याचा GR निघाला. हे सर्व करताना ऑनलाईन सिस्टीमने आता हे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर जाणार आणि शेतकऱ्यांना जे काही शंखी गोगलगायासाठी हा जो 98,58,80,000 रुपयाचा निधी सन्माननीय मुख्यमंत्री मोदींनी दिला त्याबद्दल मी कृषी मंत्री या नात्याने ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाला होता त्या सर्वांची नुकसान भरपाईचे पंचनाम्यानुसार NDRF च्या नियमाला पुढे जाऊन त्यांनी पैसा दिला.